महानगरपालिकेच्या नोकर भरतीची अनेक वर्षांपासून चर्चा सुरू आहे. नोकर भरतीसाठी प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकलं असून बिंदू नामावलीचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात आला असल्याचं अतिरिक्त आयुक्त बीबी नेमाळे यांनी सांगितलं. महापालिकेतील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने निवृत्त झाले आहेत, त्यामुळे रिक्त पदांची संख्या 500 पेक्षा जास्त आहे. त्यासोबतच राज्य शासनाने महापालिकेचा नवा आकृतीबंध मंजूर करताना 953 पदांना मंजुरी दिली आहे, त्यामुळे महापालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या 5716 एवढी झाली आहे. त्यामुळे महापालिका 1000 पेक्षा जास्त जणांची नोकर भरती करू शकते. शासनाने नोकर भरतीच्या अनुषंगाने सेवा भरती नियमही मंजूर केले आहेत, त्यामुळे नोकर भरती सुरू होईल असा अंदाज बांधला जात होता. पण नोकर भरतीची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी बिंदू नामावली ठरवणे गरजेचं असल्याने शासनाने मंजूर केलेल्या आकृतीबंधाची बिंदू नामावली निश्चित करण्याचं काम विभागीय आयुक्त कार्यालयातून करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. दरम्यान शासनाने बिंदू नामावलीच्या नियमात बदल केला. शासनाने मंजूर केलेल्या नवीन आकृतीबंधात काही पदे सरळ सेवा भरतीने भरली जाणार असून काही पदे प्रतिनियुक्तीवर भरली जाणार आहे. बिंदू नामावलीच्या नवीन आदेशानुसार आरक्षित आणि सरळ सेवा भरती प्रतिनियुक्तीचे प्रमाण या दोन्ही बाबींची निश्चित प्रशासनाने पूर्ण केली आहे. त्यानुसार बिंदू प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात आलाय. शासनाकडून मंजुरी मिळाल्यास सरळ सेवेची पदे भरण्याचा मार्ग मोकळा होईल असं नेमाने यांनी सांगितलं. राज्य शासनाने बिंदू नामावलीचा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर नोकर भरतीचा मार्ग मोकळा होणार असला तरी प्रत्यक्षात टप्प्याटप्प्याने नोकर भरती होण्याची शक्यता आहे. महत्त्वाची पदे प्राधान्याने भरली जातील असं नेमाने यांनी सांगितलं.